ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾಯ ಅಡ್ತಿಷವಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र जाहले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला आर्थ झालो मी तृषेचा घोटभरवि गा अमृताचा चरित्र सांगे श्री गुरुंचे माझे मन निव्ही वेगी सिद्धमणे नामधारकासी तुझे जे मज पुससी संतोष होतो आम्हासी गुरुचरित्र आठवीता तुझ करिता आम्हासी लाभजोडे परिये आठवली कथा सूरसी विचित्र झाले असे मागे कथन सांगितले जे भक्ती द्रव्य स्वामी अंगीकार नाही केमाराधना देख करीत होते भक्ताने कधी नाही आराणुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियेशी असे काश्यप गोत्रे नाम तया भास्कर अतिसूक्षिण ब्राह्मण आलापण दर्शना म्हणून साष्टागी भक्ति भक्तिपूर्वक विनवीले ते दिवसी भक्तजन करीतो ते आराधन उठविता ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करोनी तो ब्राह्मण श्री गुरुशी भिक्षा ना पन, सर्वे सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते असे तंडूल कणिक वरकड पदार्थ त्या पूर्तिका सोपस्कार से त्यापाशी सर्वसे वस्त्री बांधिले नेऊनी मठांत ठेविले बघते आणि क त्याशी बोलाविले गेला तो ब्राह्मण भोजना

आपण जेवी नित्य समाराधनी, एकाशी नवे पुरे अन्न, श्री गुरु शिष्य बहुजन केवी करीला ला समाराधना करीन करी न म्हणतो लाजनेये त्यासी कैसी समाराधना म्हणावयासी देका स्वयंपाक आम्हासी तू करजी माधु करी अयसे नाना प्रकारे त्यासी विनोद करीती ब्राह्मण परियेसी ऐशा प्रकारे तीन मासी क्रमिले त्या ब्राह्मणे आराधन त्यांचे घरी जेवी आपण गाठोडी उषा खाली ठेवून निद्रा करी प्रतिदिवसी मास तीन क्रमिल्यावरी समस्त मिळोनी बीजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकले बोलाविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा संतोषा झाला चरणांवरी माथा टेविला हर्षे गेला आयतीसी आणले द्वय शेरघृत शाकाधोनी त्या पुरत स्नान करणे शुचिरभूत स्वयंपाक केला तये बेळी समस्त ब्राह्मण थये बेळी मिळवून आले श्री गुरुजवळी म्हणती आजी आमची पाळी घरी नित्यो ते समाराधन आम्ही जेवतो मिष्ट आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजांशी नका जाऊ घरासी शीघ्र जावे आंघोळीसी येथेची जेवा तुम्ही आजी ब्राह्मण मने विचारिती मठीयस सामग्री आयति स्वयंपाकाता करवीति आमासी निरोपिती याचि गुणे समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलविती त्या ब्राह्मणासी शीघ्र करि होईल निशी ब्राह्मण पार सांगितले स्वयंपाक तक्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप दे ती धाबोन ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेला गंगेशी बोलावी तसे ब्राह्मणांशी स्वामीने बोलाविले तुम्हांशी शीघ्र यावे म्हणून या ब्राह्मण म्हणती तयासी स्वयं तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी। ऐसे कोणी तो ब्राह्मण गेला श्री जवळ आपण ब्राह्मण ऐसे मणे आपण जेवू अभरात्री श्री गुरु म्हणती तयासी नेमासे आजी सह पंक्तीने ब्राह्मणांशी जेवू आम्ही निर्धारी ब्राह्मणांसहित आम्ही जेवू वाडिगा तू परी ऐशी जरी अंगा ਕਰ ਨ ਕਰੀਸੀ ਨਜੇਉ ਤੁਸੇ ਗਰੀ ਆਮੀ ब्राह्मण मने गुरुसी जो निरोप द्याल आपणासी तोचि निरोप माझे शिरसी ब्राह्मणासहित जेऊ वाढिन ब्राह्मण मने विचारी गुरुसती पुरुषावतारी नकळे बोले कवणे परी आपुले वाक्य सत्य करिल मग काय करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून मजन येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्रीगुरुआणिक शिष्यासी निरोपितीजा वेगेसी ਬੋਲਾਵਨੀਆਣੀ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂਸੀ भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावित स्नाने करोनी आले त्वरित श्री जवळी क श्री गुरु निरोपित तयांशी पत्रावळी करा वेगेशी जेवाजी सहकुटुंबेशी ब्राह्मण करीतो आराधना चारीसहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्याशी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांशी विनंती करावी तुशी तुम्ही यावे सुटुंबेशी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवी दसे तो ब्राह्मण बीजमणती त्यासेसो नेवा मणतो अम्मा इतुके ब्राह्मणांसी एकेक एक शीतनय वाट्यासी आमंत्रण सांगावया न लाजसी नमस्कारितोसी घडी गडी वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे सकळ पत्रा वळी करीति ब्राह्मण श्री गुरु पूजा करिता ला उपचारी त्रिकरणपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगळारती तेने श्रीगुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे आपणाजवळी ठेवी म्हणती तये वेळी आनो निया तात्काळी श्रीगुरुजवळी श्री श्रीगुरु श्री म्हणती ब्राह्मणाशी आमचे वस्त्र घेऊनि अन्नासी जाकोनी ठेवी आम्हा पाशी म्हणून वस्त्र देती तये वेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊनी करी श्रीगुरु प्रोक्षती अन्नावरी अभिमंत्रो ते वेळी बोलावणी म्हणती ब्राह्मणाशी ಉಗಡೋನಕೋ ಅನ್ನಾಸಿ, ಅನ್ಸಿ ಕಾಢು ನಿಮಸ್ತೀ ವಾಡಿ ವೇಗಿ ಮನೋನಿಯ ತೂಪಾಲೇ ಗಟಾಂತ ಓತು ನಿಗೇ ಆ ಕಾಂತ ಐಸೆ ಮಣತ ನಿರೋಪದೇತಿ ಶ್ರೀ ಗುರುಯಾತಲೆ ಸಮಸ್ತಾಶಿ ವಾಡಿ ತಸೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿಯೇಸಿ ಲೋಕ ಪಹತಿ ತಟಸ್ಥೇಷಿ ಮದಾಶ್ಚರ್ಯಣತಾತಿ ಶ್ರೀ ಗುರುಮಣತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಶಿ ವಾಡೋ ಲಗ ಆಣಿ ಕೌಟಲೆ ಬಹುತೆ वाढू लागले तये वेळी नेती जितुके अन्न पुनः मागुती परिपूर्ण घृत बरलेसे पूर्ण घटोतुनी नेताती वाढिले समस्त पंक्तीशी सपंक्ती श्री गुरुसि जेविता अतिहर्षी द्विजवर पुसतसे जो जो मागाल तो पदार्थ वाढू वेगे ऐसे म्हणत भागले ती क्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणतसे घृतसे आपुले करी वाढी तसे महापुरी विप्रमणती पुरेकरी आकंठवरी जेविलो भक्ष परामान पत्रशाखा ब्राह्मण वाडिता ती अनेका शर्करा दधी लवणादी अनेका परी जेविले तृप्त जाहले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती मुखा उच्चिष्ठे काळीती तात्काळिका आश्चर्य म्हणती तये वेळी तांबुलादि देती समस्तांची श्री गुरु बोलावनी तयांची बोलावा म्हणती आपुले गुरुमागुती निरोपित शुद्रादि ग्राम लोक बोलावा त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शी ग्राईसे म्हणत पाचारिताले समस्त जेवून गेले वेळी श्री गुरुपुसती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती अंत्य उरले बोलावा त्या अन्न द्यावे बाढून जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भूका सांगता ती श्री गुरुनायक डांगोरा पिटा ग्रामांत कोणी असती क्षुदाक्रांत त्या बोलावे त्वरित ऐशे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी ते प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परिएसी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुदी जाऊनि अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेशी गालावे वे जळांत जळचराशी तृप्त होती ते जीव ऐसे तया दिवसी विचारिती सहस्राचारी झाली मिती भूमिवारी ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके जालियावरी श्रीगुरुत्या द्विजांते पाचारी वर देती दरिद्र दूरी। पुत्र होती पुज समस्त जा तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित सहस्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णी अवतार पुरुष असेदणी श्री नृसिंह सरस्वती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते ऐकिले पांडवा घरी दुर्वास गेले ऋषीश्वरांत समवेत सत्वभंग होईल म्हण श्रीकृष्णाला ठाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नर दिसतो दंडधारी सत्यत्रयमूर्ती अवतारी नकळे महिमासे पारी म्हणती लोक अनेक याते नरजे म्हणती ते जाती अधोगती वर्णावया नाही मती म्हणती आची परब्रम्ह ने ईश्वर केवी केले अन्नपूर होते तीन अडीच शेर जे जेविले केवी आणि एक नवल झाले आम्ही समसि देखिले ते जीव आणिले शुष्क काष्टासी पल्लव आणि कैका याची महिमा कोणासी देऊ आता साम्या कुमसी होता त्रिविक्रमा त्यासी दाखविले विश्वरूप ग्रामांत होती वाझमहिषी क्षीर काढविले आपुले भिक्षेसी वेद मणविले पतिता मुखेशी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती आणिक जाले एक नवल कुष्टी आला विप्र केवळ दर्शन मात्रे जाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने वीणकरी होता एक भक्त श्री पर्वत काशी क्षेत्र काशीक्षे लागत ऐका भक्तासी दाखबीले हाकापार हो वरी समस्त दैवते समस्तदैवते तयासेनवे सामर्थ्य समस्त आराधिता, आलस्ये होय मनकाम्यता दर्शन मात्रे श्री गुरुनाथा होता होताती ऐसे मणती विप्रलोक अपूर्वजाल कबतूक ख्याती ऐकती समस्त देख श्री गुरुचे चरित्र सिद्धमणे नामधारकाशी श्रीगुरुचरित्र ऐशे परीयसी याचिनिमित्त बोवसि शिष्यदाहले श्रीगुरुचे नानाराश्रीचे भक्त येती श्रीगुरुची सेवा कीती हंत कर्णी एक चित्ती भजणाराशी प्रसन्न गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमून ऐका तुम्ही समस्तजन भजा भजा हो श्री गुरुसी इति होी गुरोसी श्री परमकथाकल्पतर सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनन्नपूर्तीक द्विजचोजन नाम अष्टा मोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त